निरोगी आरोग्याचे 50 उपाय। नंबर 1, आम्लपित्त आणि ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी धने, जीरा आणि साखर तिन्ही एकत्र करून सेवन करा, आराम मिळेल। 2, रोज सकाळी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या न चावता सेवन केल्याने जॉइंट पेन मध्ये आराम मिळतो। 3, मोहरीच्या हिरव्या भाज्या खाल्याने ॲनेमिया होणार नाही। 4, लिंबू, ओवा आणि सुकामेवा डायबिटीसच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे। 5, मासे खाणाऱ्या लोकांचे हृदय चांगले राहते। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। 6, हिरवी वेलची पाण्यात उकळून प्याल्याने ताप कमी होतो। 1 ग्लास नारळ पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्याल्याने किडनीतील खडे विरघळतात आणि लघवी वाटे बाहेर येण्यास मदत होते। 7, खूप थंड पाणी प्याल्याने म्हातारपण लवकर येते। 8, ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी उसाचा रस रोज प्यावा। 9, डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी अमरवेलचा रस तयार करा आणि 1 आठवडा नियमित डोक्याला लावा, कोंडा दूर होईल। 10, रक्ताची कमतरता असल्यास दररोज कोशिंबीरमध्ये बीटरूट खा। 11, जे रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका जास्त असतो। 12, आठवड्यातून एकदा शरीरावर तेल मालिश करा, यामुळे शरीरात चपळता येते। 13, सकाळी उपाशीपोटी व्हीटग्रासचा ज्यूस प्याल्याने चेहरा चमकतो, रक्त स्वच्छ होते। गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस गळती होते। 14, खोबरेल तेलामध्ये लिंबूचा रस मिक्स करून केसांना लावल्याने कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो। 15, कमी पाणी प्याल्याने ओठ काळे होतात। 16, जर आपण रोज रिकाम्या पोटी 1 टोमॅटो खाल्ला तर केस कधीही पांढरे होत नाही। 17, मसूर जास्तीत जास्त खा, पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो। 18, जखम पिकली असेल तर धोत्रा वनस्पतीच्या पानावर मोहरीचे तेल लावा आणि ते पान जखमेवर लावा, जखम लवकर बरी होईल। 19, संत्रीच्या सालांना वाळवून त्याचे चूर्ण तयार करा, हे चूर्ण गुलाबजलमध्ये मिक्स करून लावा, पिंपल्स आणि डाग दूर होतात। 20, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होते। 21, चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होणार नाही। 22, चमेलीच्या फुलाचा वास घेतल्याने घशात कप येत नाही। 23, त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल तर ज्वारीचे पीठ, हळद, मोहरीचे तेल पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करा व आपल्या शरीरावर मालिश करावी व कोमट पाण्याने आंघोळ करावी। 30, दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो। 31, कोणतेही फळ जेवण करण्यापूर्वी खा, आयुष्यभर शरीरात अशक्तपणा येणार नाही। 32, कच्च्या गाईचे दूध चेहऱ्यावर लावल्याने रंग चमकतो। 33, संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी 1 दिवसात 8 ते 9 केळी खावी, असे 3 ते 4 दिवस करा, तुमची संधिवाताच्या वेदना कमी होतील। 34, कडुनिंबाचा रस प्याल्याने पिंपल्स बाहेर पडत नाहीत। 35, जास्त अन्न खाल्ल्याने हृदय कमकुवत होते। 36, रोज दही खाल्ल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात। 37, दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो। 38, केसांतील कोंडा दूर करण्यासाठी मेथीच्या दाण्याची पेस्ट तयार करा
आणि ही पेस्ट अर्धा तासासाठी केसांमध्ये लावा व केस धुवून घ्या। कोंडा दूर होतो। 39 संत्रीच्या सालांना वाळवून त्याचे चूर्ण तयार करा व गुलाबजलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावा, पिंपल्स आणि डाग दूर होतात। 40 जेव्हा दमल्यासारखे वाटेल तेव्हा थोडी विश्रांती घ्या, आराम करा। 41 मुक्तपणे जोरात हसा। 42 धूम्रपान वर्ज्य करा। 43 मद्यपान वर्ज्य करा। 44 गुटखा तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा। 45 पत्त्यांचा जुगार, मटका, रेस, वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा। 46 आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा। 47 सकाळचं दव पडलेलं असताना हिरवळीवरून अनवाणी चला। 48 जरूर असेल तेव्हा मदत करा। 49 सकारात्मक विचार करा। 50 नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व ऑल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण माझे असेच आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ रोज येत असतात। धन्यवाद।